वाहन चालवित असताना रस्त्यावरती नियमांचं उल्लंघन केल्यास अनेक वेळा आपल्याला परिवहन विभागातर्फे कारवाई करतानाचं चित्र पाहायला मिळतं. परंतु सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरू असल्यानं RTO विभागातर्फे एक अनोखी गांधीगिरी केल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय. हे चित्र आपण पाहतोय ज्या ठिकाणी वाहनधारकाने हेल्मेट घातलंय त्याला चक्क गुलाबाचं फूल देऊन त्याचा सन्मान केल्याचं चित्र हे परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत बाईक ही अनोखी गांधीगिरी सन्मान संपूर्ण जिल्ह्यात. त्याचप्रमाणे कार चालवितांना योग्य पद्धतीनं सीटबेल्ट लावलेल्या या वाहकाला देखील या ठिकाणी सन्मानित केलंय. ही अनोखी गांधीगिरी केली आहे RTO विभागाचे अधिकारी विनोद चौधरी यांनी. या मोहिमेबद्दल विनोद चौधरी यांनी मुलाखत दिली आहे, ती पाहूयात. 2024 चाललेले सध्या, त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की रस्त्यातील अपघात कमी होतील. यासाठी अगोदर रस्त्यावर कारवाई करून पण अपघातात काही फरक पडलेला नाही. त्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय जळगाव आम्ही सर्वजण एक गांधीगिरी याचा उपक्रम लावतो. उपक्रम असा आहे की ज्यांनी हेल्मेट घातलंय, ज्यांनी सीट बेल्ट वापरलंय, त्यांच्यासाठी आम्ही गुलाब पुष्प दिले. गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या. गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.